हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. सो आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे एक सिम्पल बन कसं बांधतात, जे की तुम्हाला सगळ्यांना बघायचं आहे. सो आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी बन कसं एक्झॅक्टली बांधते. खूप सिम्पल, ऑफकोर्स आपण सगळेच तसे बांधतो. मी सुद्धा माझ्या आईकडनं शिकली आहे, खूप वर्षानंतर, खूप ट्राय केल्यानंतर मग तो आलाय. सो लेट्स स्टार्ट विथ दॅट. तर सर्वात आधी तुम्ही तुमचे हेअर मधले सगळे नॉट्स काढून घ्या. नॉट नेसेसरी ऍक्च्युली, विदाउट नॉट सुद्धा होऊन जातो. पण त्याच्यानंतर आपल्याला सगळे हेअर घ्यायचे अप टू यू. जर तुम्हाला इथे पफ बांधायचे असेल तर तुम्ही पफ सुद्धा करू शकता, आणि मग नंतर जे बाकीचे उरलेले केस आहेत ते तुम्ही घेऊ शकता, जे युजली मी करते तुम्ही बघितलं असेल. आणि त्याच्यानंतर आपला जो हा हात आहे तो असा उलटा टाकायचा आहे. आता इथे जिथे मी पकडलंय त्याच्या आधी, त्याच्या खाली त्याला टाकायचंय. देन तुम्हाला हे असं ट्विस्ट करायचंय, वरती घेऊन यायचंय ट्विस्ट करून. आणि मग जे हे उरलेले हे राईट हँड साइड मध्ये आहेत ते त्या होलमध्ये टाकायचंय. सुरुवातीला तुम्हाला थोडस प्रॉब्लेम होईल, पण नंतर हळूहळू जमेल. आणि मग ते केस बाहेर काढायचंय, आणि त्यानंतर हे जे बाकीचे उरलेले आहेत ते तुम्हाला पुश करायचे वरच्या साईडला असं. आणि हे थोडस खेचायचंय, त्यानंतर हे बाकीचे उरलेले ते तुम्हाला असे अवती भोवती रोल करायचे. अँड दिस इज हाऊ यू विल मेक युअर बन. सो हा आहे सिम्पल जो मी डेली बांधते, जे तुम्ही बघतात आणि नेहमी मला बोलतात की प्लीज तुम्ही तुमचं बनचं ट्युटोरियल द्या. तो हा आहे माझा सिम्पलवाला बन. असंच बन मी इवन माझ्या ट्रेडिशनल वेअरवर सुद्धा करते. पण ट्रेडिशनल वर कसं असतं, आपण युजली एवढ्या वरती नाही बांधत, मग ते एकदम हे असं ओपन दिसतं. म्हणून मेक शुअर तुम्ही ह्या खालच्या साईडला करा, आणि मग त्याला तुम्ही गजरा लावा, तर तसंच ब्युटिफुल दिसतं. आणि प्लस आत्ता माझ्या होळीच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितला असेल, तो बन थोडासा डिफरंट होता. बिकॉज मी माझ्या हेअरला पहिले ब्रेड्स घातलेले, म्हणजे वेणी घातलेली, आणि मग त्याच्यानंतर सेम अशाच प्रकारे मी तो बन बांधला, आणि मग त्याच्यावरती मी ते मोतीचं लावलेलं. सो तुम्हाला जर हवं आहे तर तुम्ही हे असंच सुद्धा ठेवू शकता. पण हे ना खूप कमी वेळ राहतो, डिपेंड्स ऑन प्रत्येकाचे केस कसे आहेत. मला कंपल्सरी ह्याच्यावरती रबर लावायला लागतं, नाही तर ते निघत. सो आय डोंट नो हे किती परफेक्ट आहे, पण मी माझ्या पद्धतीने हे असंच बांधते. सो येस, दिस वॉज माय सिम्पल अँड सोबर बन जो मी घरात बांधते. आणि कधी कधी खूप लोकांनी माझा डिफरंट टाईप ऑफ बन सुद्धा बघितलाय, तो काही नसतो, सेम तसंच होल्ड करायचंय. युजली जेव्हा मी केस बांधते ना तेव्हा मी तसं करते, असं घेऊन इथे असं रोल करते. आणि देन इथे क्लिप लावते. सो हा एक बन आहे, कारण केस धुतल्या जर तुम्ही बन लावलं तर मग ते केस पूर्ण त्याची आम्ही माहीत आहे त्याचं काहीतरी वेगळंच होऊन जातं. म्हणून धुतलेल्या केसांना मी युजली असं बन लावते, आणि मग नंतर कम्प्लीट ते ड्राय वगैरे झालं त्याच्यानंतर मी माझा नॉर्मलवाला बन बांधते. सो आय जस्ट होप तुम्हाला आज कळलं असेल की मी कसा बन बांधते. तुम्ही सुद्धा ट्राय करा. लगेच येणार नाही जर कोणी फर्स्ट टाइम बन करत असेल, कारण मला आईने जेव्हा दाखवलं त्याच्या एक वर्षानंतर मला हे जमलं, लगेच इमिजिएटली नाही आलं. कोण लवकर सुद्धा शिकू शकतं, पण जर माझ्यासारखं असेल ज्याला नसेल तर समजलं तर हळूहळू शिकेल. पण नक्की तुम्हाला येईल, नक्की ट्राय करा. खूप सोपं आहे. जर तुमचे छोटे केस असतील तर थोडं डिफिकल्ट जाईल. आता माझं केस मोठे आहे, जसं तुम्हाला माहिती आहे, तर मला खूप इझिली होऊन जातं. सो वन्स अगेन, जो सगळ्यांचा फेवरेट क्वेश्चन आहे, माझं हेअर केअर रुटीन, माझं स्किन केअर रुटीन, आणि एक आजकाल एक खूप फ्रिक्वेंट क्वेश्चन जो येतो तो म्हणजे तुम्ही तुमचे केस कसे वाढवले. सो आता ह्याला काय मी काही मेडिसिन्स वगैरे घेतले नाही आहेत, सिम्पल आहे. तुम्ही तुमचं हेअरच कट नका करू, जे मी केलं. वन इयरपर्यंत मी माझे बिलकुल सुद्धा हेअर कट केले नाही. ऑफकोर्स आय यूज टू ट्रीम, जे गरज आहे प्रत्येक वेळेस, नाही तर स्प्लिटन्स येतात. म्हणून ट्रीम करायची गरज आहे. तुम्ही ट्रीम नाही करणार तोपर्यंत तुमचे केस सुद्धा वाढणार नाही. सो ट्रीम करत राहा. आणि आपलं गर्ल्स एक असतं, आपल्याला एक वेगळा लुक पाहिजे असतं. पण जर तुम्हाला मोठे केस हवे असतील ना तर थोडंसं स्वतःवरती
काय म्हणतात थोडं पेशंटली वागा, थोडंसे हेअर मस्त वाढवा आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला जी स्टाईल करायची ते तुम्ही करू शकता. सो त्याचप्रमाणे एक वर्षापर्यंत मी माझे केस बिलकुल सुद्धा कापले नव्हते आणि ते म्हणून आज असे आहेत. आणि दुसरी गोष्ट, हेअर केअर रुटीन परत एकदा सांगते, माझी काहीही नाहीये. मी खूप माझ्या केसांची कमी काळजी घेते. फक्त जेव्हा फंक्शन्स असतं तेव्हाच मी माझ्या हेअरला कलर करते, तुम्ही असं सुद्धा बोलू शकता. नाहीतर मी युजली नाही करत, मी जास्त स्ट्रेस नाही घेत त्या सगळ्या गोष्टींचा. दुसरी गोष्ट, ऑइल लावत राहा जे मी सुद्धा लावते. आणि इट्स ऑन यू, तुम्हाला किती वेळा ऑइल लावायचं आहे महिन्यातनं किंवा आठवड्यातनं. इट्स नेसेसरी ॲटलीस्ट ट्वाईस टू थ्राईस तरी तुम्ही तुमच्या हेअरचं चंपी करा. छान नरिशमेंट होते. मी पॅराशूट ऑइल लावते आणि शॅम्पू मी यूज करते वेलाचा, तो पण कलर ब्रिलियन्सवालं जे तुम्ही आता स्क्रीनवर बघत असाल. बिकॉज मी माझ्या हेअरला कलर करते, जे लोक कलर करत नाही त्यांच्यासाठी एक ऑरेंज कलरचा येतो तो तुम्ही लावू शकता. आणि अजून एक गोष्ट, नॉट नेसेसरी हा शॅम्पू मला सूट झाला आहे तर तुम्हाला सुद्धा होईल. म्हणून थोडंसं एक छोटं क्वांटिटीमध्ये घ्या, ते तुम्ही ट्राय करा आणि मग त्याच्यानंतरच पुढे प्रोसिड करा. कारण कोणत्या खूप लोकांना असं होतं, हेअर फॉल वगैरे सुद्धा होतं. आणि दुसरी गोष्ट, खूप लोकांनी मला हे पण विचारलं की तुम्हाला हेअर फॉल होत नाही का. हेअर फॉल माझा सुद्धा होतो, कारण आफ्टर डिलिव्हरी हार्मोनल चेंजेस होत राहतात आपल्या बॉडीमध्ये आणि जोपर्यंत आपली बॉडी नॉर्मल होत नाही तोपर्यंत हेअर फॉल होत राहतात. कारण आपण ऑलरेडी एवढे सारे मेडिसिन्स घेतले असतात आपल्या प्रेग्नन्सी पिरियडमध्ये. सो येस, हेअर फॉल तर होतोच. आणि स्किन केअर रुटीनबद्दल, स्किन केअर रुटीन सुद्धा काहीही नाही आहे, अशीच आहे माझी आधीपासून स्किन. काहीही लावत नाही, एक नॉर्मल पावडर लावते, बाहेर जाताना कॉम्पॅक्ट लावते आणि फेस वॉश म्हणजे क्लीन अँड क्लिअरचा जो आता तुम्ही स्क्रीनवर बघत असाल तो मी यूज करते. तो तुम्हा इट्स अप टू यू, तुम्ही जेवढ्यांदा दिवसातनं वॉश करत असाल तेव्हा तुम्ही ते यूज करू शकता. मी ट्वाईस किंवा थ्राईसच यूज करते दिवसातनं. आणि मेन म्हणजे पाणी पित राहा. पाणी प्यायल्याने सुद्धा तुमची स्किन छान राहते, तुमचे हेअरसुद्धा छान राहतात. हेअर वाढवण्यासाठी अजून एक गोष्ट, छान छान खात राहा. काही मेडिसिन्स वगैरे घेऊ नका, ट्रीटमेंट घेऊ नका. मस्त फ्रूट्स खा, हेल्दी फूड खा, सलाड खा, छान तुमचे केस वाढतील. अँड येस, दॅट्स इट. आय जस्ट होप हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये मिळाले असतील आणि प्लस तुम्हाला माझा मन सुद्धा बघायला मिळाला. मग भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह लाफ अँड लव्ह. बाय बाय.